आता माढा विधानसभा मतदार माढा लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी आहे. या मतदारसंघात मोठा ट्विस्ट झाला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी धैर्यशील मोहितेंच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतलेली आहे. बघा, माढा मतदारसंघातील ही महत्त्वाची बातमी आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हा मोठा ट्विस्ट आलेला आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर जे महायुतीचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये आपल्यासोबत आहेत. विश्वभूषण, कुठल्या मुद्द्यावर हरकत घेतलेली आहे? खरं तर आपण जर बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांची जी उमेदवारी आहे त्यांच्या अर्जामध्ये शेती व्यवसाय आणि नोकरीचा जो नमुना आहे त्या तपशिलामध्ये आक्षेप जो आहे तो विरोधी पक्षामधून जे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहे त्यांनी घेतलेला आहे. स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी याबाबतची माहिती आपल्याला दिलेली आहे. खरं तर दुपारी 2 वाजता या हरकतींवरती जी आहे ती सुनावणी होणार आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. खरं तर सुल्यबळ उमेदवार एकमेकांच्या समोर शड्डू ठोकून उभे आहेत. काल अनिकेत देशमुखांनी सुद्धा अर्ज भरायचा होता मात्र शरद पवार यांच्याशी त्यांची मीटिंग झाल्यानंतर ते मागे घेतले आहेत. मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावरती हरकती घेतल्यामुळं दुपारी 2 वाजता त्यावरती जो आहे तो निकाल येणं आहे तो अपेक्षित आहे. सर, हरकत आणि जी त्रुटी असतील त्या दूर करण्याची मुदत देखील खरं तर निवडणूक आयोगाकडून दिली जाईल. विश्वभूषण, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.